मी डॉक्टर महेश बोरा, बोरा हॉस्पिटल सीईओ। काल जो आपण व्हिडिओ पाहिला त्या संदर्भात, गेल्या 10 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये सिस्टर येत नाहीत, त्यामुळे मी त्यांना थोडंसं ओरडून बोललेलो आहे। आणि ही जी सिच्युएशन क्रिएट झाली आहे, ही ह्या पॅन्डेमिक करोनाच्या ह्याच्यामध्ये सर्व डॉक्टरांची मनस्थिती अस्थिर आहे। आणि त्याच्याबरोबर जर डॉक्टरांबरोबर जर पॅरामेडिकल स्टाफ, सिस्टर, नर्सेस ह्या जर काम करू इच्छित नसतील, त्यांना कोऑपरेट करू शकत नसतील, तर हॉस्पिटल रन करणं खूप डिफिकल्ट आहे। डॉक्टरां इतकंच पॅरामेडिकल स्टाफची खूप गरज आहे। आपण त्यांना हॉस्पिटलचे जे क्वार्टर्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व त्यांना जीवनावश्यक वस्तू त्यांना दिलेल्या आहेत। आणि हॉस्पिटलमध्ये आपण कॅप, मास्क, सेफ्टी किट्स ह्यासुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत। पॅरामेडिकल स्टाफ खूप इम्पॉर्टंट आहे, ते जर नसतील तर काम हॉस्पिटलचं चालू शकणार नाही। इट्स अ टीम वर्क। आणि सिस्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, मावशी, डॉक्टर हे सगळ्या एका चेनमध्ये, त्यातले कुणीही नसेल तर हॉस्पिटल चालू शकणार नाही। आणि त्यामुळंच मी केले, 10 दिवस त्यांना रिक्वेस्ट करूनसुद्धा त्या कामावर ते आल्या नाहीत, म्हणून मला त्यांना ओरडून सांगावं लागलं। पॅरामेडिकल स्टाफ इम्पॉर्टंट नाही का हो डॉक्टरांनी इतकाच?